दक्कन सवेरा में आपका स्वागत है। भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला ते आमचे तरुण सहकारी कानुबा बिस्मिल्ले, माजी सभापती प्रल्हादरावजी आटकर, दुसरे आमचे सहकारी मित्र पप्पू सोनटक्के, अमोल अडकेरे, बाबजी चंद्रे, महिला आघाडीच्या प्रमुख जयश्रीताई देशमुख, दीपालीताई गोडसे, केतकीताई चौधरी, माजी नगरसेविका कमलबाई कांबळे, आमचे किसान मोर्चाचे प्रमुख हनुमंतरावजी देशमुख, प्रकाशराव सूर्यवंशी, अमोल अबादार, हमीदभाई भंगारवाले, रफिकभाई हॉटेलवाले, शिवाजीराव पाटील शिंदे, आमचे कांबळेचे चेअरमन गोविंदराव पाटील, सचिनजी कल्याणकर, माधव सिंह ठाकूर, राजू मुलंगे, गजानन लोमटे, श्रीहरी बैनवाट, यांच्या नावाचा उल्लेख करायचा राहिला ते सर्व पदाधिकारी, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्र, आया वगैरे आणि पत्रकार बांधवांना, सर्वप्रथम आपल्याला दीपावलीच्या शुभेच्छा देतो। दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर भारतीय जनता पक्षाच्या मुखेड शहराच्या कार्यालयाचं उद्घाटन ठेवलेलं होतं, परंतु अन्य काही कार्यक्रमामुळं ऐन दिवाळीमध्ये या उद्घाटनाला येता आलं नाही, म्हणून आजचा कार्यक्रमाचा मुहूर्त साधून आम्ही आलोत। सर्वप्रथम या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। या ठिकाणी निलेश रावणी एसटीएमनी आपलं मनोगत व्यक्त केलं। अरे आजची परिस्थिती त्या संदर्भामध्ये त्यांनी मांडली। आज राज्याचं राजकारण हे कुठल्या दिशेने चाललंय मी सांगायची आवश्यकता नाही। पंजाबच्या सीमेवर 6-7 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि त्या शेतकऱ्याच्या आत्महत्येचं नाव घेऊन काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र बंद करण्याचं आवाहन केलं। महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी मृत्यूमुखी पडतात, त्यांचं यांना देणं घेणं नाही, परंतु पंजाबच्या सीमेवर झालेल्या शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या संदर्भात महाराष्ट्र बंद पुकारला आणि कालपर्यंत एसटीच्या 32 कर्मचारी आत्महत्या केली, परंतु त्यांना कोणी सहानुभूती दाखवण्याचं काम केलं नाही। आपण जर आता टीव्हीचं बटन दाबलं तर परिवहन खात्याचे मंत्री म्हणतायत की आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू, पण तुमच्या मागण्याच्या संदर्भात विचार करणार नाही ही भूमिका घेतलेली आहे। एवढे सत्तेचा मास त्यांना कसा आलाय हा सगळ्यांचा समोरचा प्रश्न आहे। काल आमच्या एका महिला भगिनी कर्मचाऱ्याने आवाहन दिलं त्यांना की आम्हाला सामूहिक आत्महत्या करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी परवानगी द्यावी। एकीकडे यांचे 100-100 कोटी रुपये वसुलीचे कारनामे आणि एकीकडे एसटी कर्मचाऱ्याच्या 32 कर्मचारी आत्महत्या, हे महाराष्ट्रात चाललेलं आहे। एखाद्या आर्यनवरनं शाहरुख खानच्या मुलावरनं रोज टीव्ही रंगू लागल्या, त्याचे आरोप, परंतु शेतकऱ्यांसाठी यांच्याकडे वेळ नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मला शेतकऱ्यांना देखील विनंती करायची आहे, शेतकऱ्यांनी देखील याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना तुम्हाला 5 वर्षांमध्ये किती पीक विमा मिळाला आणि आज उद्धव साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना 2 वर्षांमध्ये तुम्हाला किती पीक विमा मिळाला, याचं तुम्हाला आत्मचिंतन, आत्मपरीक्षण आणि हिशोब घ्यायची वेळ आलेली आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सांगली साताऱ्यासाठी वेगळा जीआर निघतो आणि तिथल्या शेतकऱ्याला 30,000, 40,000, 50,000 रुपयाची आर्थिक मदत पंचनामे न करता सरसकट घेण्याची भूमिका माननीय अजितदादा पवारांनी घेतली, परंतु नांदेडच्या पालकमंत्र्याला आपलं वजन तिथं खर्च करता आलं नाही आणि शेतकऱ्याला एवढ्या मोठ्या अतिवृष्टीमध्ये कुठं 4,000 कुठं 5,000, ते शेतकऱ्याचे अश्रू पुसण्यासाठी सुद्धा यांना वेळ नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली।
हे मंत्रिमंडळ कशामध्ये मस्कूर आहे? परवा काही लोकांनी मला सांगितलं की अशोकराव चव्हाणांना मुद्दाम काहीतरी त्रास देण्याची भूमिका केंद्र सरकार करते आहे. अरे ज्यांनी कर नाही त्याला डर असल्याची काही बाळगण्याची गरज नाही आहे. प्रताप पाटील चिखलीकरांची चौकशी झाली तर माझ्याजवळ जे आहे ते सत्य होईल. पण तुम्ही काही काळ वैरक केलं नसेल तर तुम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही. पण मी मुतखेडवासियांना सांगणार आहे, अशोकराव चव्हाणांचे एक मित्र पुण्याला राहतात, जयंत शहा, त्यांचा उद्योग काय? महाराष्ट्रामध्ये जर एका कर्मचाऱ्याची अधिकाऱ्याची बदली करायची असेल तर त्या जयंत शहाला भेटायचं, अशोकरावला भेटायची गरज नाही. एखाद्या आमदाराला काम पाहिजे असेल तर जयंत शहाला भेटायचं. आणि दिवाळीच्या अगोदर जयंत शहाच्या घरावर धाड पडली, किती सापडले? किती तुम्ही बघितलं नाही का? ठेव 500 कोटी रुपये. अशोकराव चव्हाणांच्या हाताखाली जी माणसं आहेत त्यांच्या घरी 500 कोटी रुपये. त्या गरीब अशोकरावकडे किती असतील हे सांगायची आता आवश्यकता नाही आहे. म्हणून हे पैशाच्या जोरावरचं राजकारण आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे मिळवण्याचं काम काँग्रेस पक्षाची मंडळी आता सगळ्या भागामध्ये करते आहे. आणि त्याच्यामध्ये नांदेडचा मोर्चा आहे. आपण निवडणुका आल्या की थोड्याफार गोष्टीवर जातो आणि एका दिवसाचा विचार करतो. परंतु नरेंद्र मोदीने शेतकऱ्याला दिलेल्या पैशाचा कधी विचार केला नाही. कधी स्वप्नामध्ये असा कोणी शेतकऱ्याने विचार केला होता का की शेतकऱ्याला पेन्शन योजना मिळेल? पण आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू केली तर महा शेतकऱ्यांच्या पैशावर खात्यावर पैसे जमा व्हायचं काम सुरू झालं. देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना सातत्यानं 5 वर्ष शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपल्याला सगळ्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा पाहिजे. आज 60 वर्ष चव्हाण घराण्याच्या हातामध्ये सत्ता आहे. मुतखेडला यायचं असेल तर कंबर माणसाची जागेवर राहत नाही असे रस्ते आहेत. अरे 60 वर्ष जर एखाद्याच्या घराण्यात सत्ता असती तर मुतखेड मध्ये रस्त्यावर तेल सांडलं तर हाताने भराव असे रस्ते मुतखेड परिसरात झाले असते. पण ही अवस्था या भागामध्ये काय? या भागाचे लोक कशाला घाबरतात हे मला आणखी कळालेलं नाही. ठीक आहे, ऊस वाल्याचं ऊस वाळते म्हणून घाबरत असतील, पण गरीब माणसाचं काय वाढणार आहे? आपण सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की 60 वर्ष यांच्या घरामध्ये सत्ता असताना यांनी मुतखेडसाठी, अर्धापूरसाठी, भोकट जिल्ह्यासाठी तर काहीच केलं नाही. पण ज्या मतदारसंघाने जोपासलंय, ज्या मतदारसंघाने वाढवलंय, त्या मतदारसंघासाठी नेमकं तुम्ही काय केलंय याचा हिशोब तुम्ही द्यायला पाहिजे. मी जर 5 वर्षानं मला पक्षाने संधी दिली आणि मी जर तुमच्या समोर 5 वर्षाच्या नंतर आलो तर मला सांगा लागेल की खासदार म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये 5 वर्षात हे काम केलंय. यांनाही सांगावं लागेल की 60 वर्षामध्ये काय काम केले. मला काही लोक कानात सांगतात, साहेब आम्ही तुमच्या समोर जाहीरपणानं आलं तर आमच्या मागं काहीतरी लावून देईल, मग आम्हाला अटकच करायला लागेल, पोलीसवाल्यांना दम सांगेल. पोलीसवाले किती दिवस ऐकणार त्याची देखील मला जाणीव आहे. ते पण कर्मचारी अधिकारी आपल्यातलेच आहेत, पण त्यांची मजबुरी असते काही गोष्टीला. पण हे राजकारण जास्त दिवस चालणार नाही. बदल्याचं राजकारण घ्यायची भूमिका बंद झाली पाहिजे आणि विकासाच्या स्पर्धेच्या राजकारणाची सुरुवात झाली पाहिजे. त्यांनी सांगितलं पाहिजे की 60 वर्ष झालं आमच्या घरामध्ये सत्ता आहे आणि 60 वर्षामध्ये आम्ही मुतखेडमध्ये असे रस्ते केले, एवढ्या कॉलनी उभा केल्या, एवढ्या लोकांना घरकुल दिलं. तुमच्या इथं तर बोगस बिलाचा सुळसुळाटच आहे. एक काम 6 महिन्यानं करायचं आणि त्याच्यावर बोगस बिल उचलायचं. त्याच्यामध्ये अर्धापूर, भोकर आणि मुतखेडचा महाराष्ट्रात पहिला नंबर आहे. एवढे बोगस बिले या नगरपालिकेत उचलले गेले आणि त्याच पैशाच्या जोरावर पुन्हा निवडणुका केल्या गेल्या. आणि निवडणुकीला जे लागते त्याचं आम्हीच देऊन निवडणुका जिंकण्याचं काम केलं. मुस्लिम बांधवांना धमकवण्याचं काम केलं की भारतीय जनता पार्टी निवडून आली तर मुस्लिम समाजात असं होईल.
पण मुस्लिम बांधवांनाही माझं सांगणं आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी उज्ज्वला गॅसची योजना आणली एका समाजासाठी एका धर्मासाठी आणली नाही. शेतकऱ्यांना पेन्शन योजना आणली एका समाजाच्या एका धर्माच्या शेतकऱ्यासाठी आणली नाही. ज्या ज्या योजना कष्टकऱ्यासाठी लागू केल्या त्या सगळ्या योजना सर्व जाती धर्मासाठी लागू केलेल्या आहेत. 6 महिन्याच्या पूर्वी आमच्या अपंग आणि अंध बांधव मुखपतींचा एक कार्यक्रम झाला. केंद्राच्या वतीनं जवळपास 40 कोटी रुपयाचं साहित्य नांदेडमध्ये आणलं आणि त्या कार्यक्रमाला अशोकरावांना कबूल करावं लागलं की आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या कल्पनेमधून ही पूर्ण साहित्य केंद्र सरकारने दिलेलं आहे. कारण मी जर त्या कार्यक्रमाला नसतो तर लोक म्हणले असते की अशोकरावांनीच वाटप केले की काय. आपल्या इथे एक सवय होऊन गेली. आज केंद्रामध्ये राज्यामध्ये अशा परिस्थिती निर्माण झाली. परवा तुम्ही एक जोक व्हॉट्सअपवर बघितला असेल. राज ठाकरे साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांना फोन केला आपल्या आदित्यचं काय चाललंय. म्हणजे त्यांना म्हणायचं होतं चुलता म्हणून लग्नाची काळजी घ्या. ते म्हणजे मी केंद्राकडे सांगितलं. म्हणजे यांना काहीच करता येत नसेल तर केंद्राकडे बोलता पाहिजे योजना. अशा पद्धतीने महाराष्ट्र सरकारचा एकमेव कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. माझी मुख्यमंत्र्याला विनंती राहणार आहे आज तुम्हाला शेतकऱ्याला पीक विमा मिळणार. तुमचा खर्च काढा. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी तर आत्महत्या करण्यासारखी वेळ आहे. त्यांचं पीक तर वाहून गेलं माती वाहून गेली. नदीमधला जो काही गाळ आहे तो गाळ म्हणजे दगड वाळू शेतामध्ये येऊन बसली अशी अवस्था आहे. आणि अशा शेतकऱ्याला 4000 रुपये लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 50,000 रुपयापर्यंत अनुदान मिळू शकतं आणि इकडं 4000 अनुदान मिळू शकतं. तुम्हाला आणखी एखादी जर गोष्ट सांगितली तर तुम्हाला असं वाटेल की प्रताप पाटील काहीतरी बोलून चालेल. आज काही निवडणूक नाही पण सत्य परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या समोर आली पाहिजे. त्याचं उत्तर अशोकराव चव्हाणांनी घ्या नाही पुढच्या महिन्यात 2 महिन्यात तरी दिलं पाहिजे. अशोकराव चव्हाण खासदार असताना लोकसभेमध्ये किती प्रश्न मांडले. मुखेडसाठी किती, अर्धापूरसाठी किती, भोकरसाठी किती, नांदेड जिल्ह्यासाठी, मराठवाड्यासाठी, महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी. मी अतिशय जबाबदारीनं सांगतो 5 वर्षामध्ये जांभळी झालाय तोंड न उघडणारा खासदार त्याचं नाव अशोकराव चव्हाण आहे. लोकसभेमध्ये 5 वर्षात एकही प्रश्न न मांडणारा खासदार त्याचं नाव अशोकराव चव्हाण आहे. मग आपण काय गोरं गुमटो मोठ्याचं लेकरं म्हणून मतदान करायचं. त्या कामासाठी तुम्हाला निवडून दिले तिथं तुम्ही प्रश्न मांडत नाही. ही अवस्था तुमची आहे. फक्त पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकणं आणि निवडणूक जिंकल्यावर पैसा कमवणं एवढाच उद्देश आज काँग्रेस पक्षाचा राहिलेला आहे. आज काँग्रेस पक्षात सत्ता मस्ती आणि मस्तरीच्या जोरावर आहे आणि भारतीय जनता पक्ष केवळ आणि केवळ कार्यकर्त्यांच्या जोरावर या ठिकाणी निर्माण झालेला आहे. म्हणून मी आमच्या कारोबाजीला सांगू इच्छितो तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतलेला आहे. तरुणांचा सन्मान, वयस्करांचा सन्मान आणि सर्व जाती धर्माचा सन्मान करणारा पक्ष आज भारतीय जनता पक्ष आहे. पण तुमचा सन्मान, तुमच्या सगळ्या सहकार्याचा सन्मान भारतीय जनता पक्षामध्ये निश्चितपणे करण्यात येईल एवढ्या ठिकाणी सांगणार. मला खूप गोष्टी बोलण्यासारख्या पण दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला यायचं आणि काहीतरी बोलून द्यायचं तितकंही मित्राच्या बद्दल बरं नसते. पण काही गोष्टी आपण ठेवू राखू. ते जर कधी तोंड उघडण्याचा प्रयत्न केला मेरे पास रफी भाई पूरी फाईल वही स्कूल में था भाई. पण त्यांनी ह्या काही गोष्टीचं उत्तर दिलं पाहिजे की 60 वर्षात माझ्या घरात सत्ता आहे मी ही कामं केली. 5 वर्ष लोकसभेत गेलं एवढे प्रश्न मांडले. प्रताप पाटील खोटं बोलतायत. जयंत शहाच्या घरावर धाड पडली नाही तिथं एकही रुपये सापडला नाही. त्या चांगल्या गोष्टीचा खुलासा केला पाहिजे पण त्यांनी या गोष्टीचा खुलासा करत नाही त्याची मला खात्री आहे. कारण का हा विषय काढला की ते विषय बघून जातो. परंतु हे आपल्याला देखील माहीत असलं पाहिजे की ज्या नेत्याला आपण मोठं करण्याचं काम केले त्यांचे कारस्थान काय. किती ठिकाणी धाडी पडल्या त्याचं उदाहरण आता सगळं देणार नाही. फक्त एक नाव सांगितलंय ट्रेलर. पिक्चर आणखी मागं खूप आहे. आता या पिक्चरमध्ये कोण कोणाचं काय होईल हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. माझ्यापेक्षा आमचे किरीट सोमयाजी याच्या संदर्भातले जास्त सांगू शकतो. आणि गरज पडली तर मला किरीट सोमय्याला मुतखेड लावावं लागेल आणि मुतखेड करायला सांगावं लागेल की यांचं काय आहे.
पण ती वेळ यांनी येण्याच्या अगोदर सावध झालं पाहिजे आणि मुत्खेड परिसरात त्या शेतकऱ्याला विमा देण्याचं काम केलं पाहिजे. आपलं जे काही राजकीय वजन असे आहे सरकारमध्ये ते वजन खर्च केलं पाहिजे. पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला, नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला न्याय मिळायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही नेहमी घेऊन चाललेलो आहोत. केवळ आम्ही आंदोलनं करून चालत नाही, आम्ही रस्त्यावर उतरून चालत नाही, सरकार त्यांचं आहे. आज आपण एसटीच्या कर्मचाऱ्याचा संप बघतो, अनेक संपाच्या संदर्भातलं बघितलं. शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये कुठलाही मंत्री आज बोलायला तयार नाही, कष्टकऱ्याच्या संदर्भामध्ये बोलायला तयार नाही. पण शाहरुख खानचा पोरगा काय खाला, शाहरुख खानच्या पोराला कधी जेलमध्ये नेणार आहेत, त्याच्या पोराला कधी सोडणार आहेत, त्याच्या पोराचं कसं स्वागत करायचं, याच्या तयारीमध्ये सरकार पायघड्या घालून उभा आहे ही या महाराष्ट्रासाठी शर्मेची बाब आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. पत्रकार मित्रांना माझी विनंती राहणार आहे, पत्रकार मित्राने देखील अतिशय परखडपणानं, ठीक आहे, थोडंफार तुमच्यावरही प्रेशर असण्याची शक्यता मी नाकारू शकत नाही आणि ह्या जिल्ह्यामध्ये एक सवय लागली. पण आम्ही तुम्हाला ठामपणानं सांगणार आहोत की भारतीय जनता पक्षाची टीम अशा कोणत्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर अर्ध्या रात्री उभा टाकायला प्रताप पाटील कधी तयार आहे एवढ्या. मी अतिशय सामान्य कार्यकर्ता आहे, लहानातून इथपर्यंत आलो, आमचे पाय आणखी जमिनीवर आहे. लोकसभेमध्ये 2 वर्षामध्ये काय प्रश्न मांडले याचं आव्हान देखील माझ्यासमोर आहे. मी चिखली गावाच्या सरपंच पदापासून लोकसभेपर्यंतच्या 15 निवडणुका लढवलेल्या आहेत आणि तुमच्या आशीर्वादाने 14 निवडणुका जिंकलेल्या आहेत. माझे वडील काही मंत्री नव्हते, माझे वडील खासदार नव्हते, माझे वडील आमदार नव्हते. मी आपल्या काट्या कुंपण्यात जन्मलेला माणूस आहे, पण बरेच लोक गुलाबाच्या फुलावर जन्मले, फक्त त्याला लोकसभेमध्ये एक काटा टोचल्यामुळे माहीत झालंय की गुलाबाच्या फुलाला काटा देखील लागतो. पण हे काटे जोपर्यंत मी टोचवणार नाही तोपर्यंत मुखेड शहराचा विकास होणार नाही. मला या निमित्ताने सांगायचं आहे. कोणीतरी आमच्या तालुका अध्यक्षांनी का निलेश रावने उल्लेख केला, मी फोन आल्यामुळे गेलो होतो, त्या मी मुखेडच्या निवडणुका लढणार आहोत वगैरे वगैरे. अरे पक्ष तेवढा आहे रास्त की देशामध्ये सगळ्यात मोठा पक्ष, आपण सांगायची गरज नाही निवडणुका लढणार, निवडणुका लढू, पूर्ण ताकदीने लढू, त्याच्यामध्ये शंका करण्याची आवश्यकता नाही. पण मतदारांनी देखील याचा विचार केला पाहिजे की निवडणुका लढवताना कोणत्या पक्षाच्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे. एवढे वर्ष त्यांचं कारस्थान बघितलंय, एवढे वर्ष बोगस दिलं अध्यक्ष जेलमध्ये जाण्यापर्यंत, काय मुखेडचं नाव राहिलो. आमच्यासारखा माणूस जर सरकारमध्ये राहिला असता तर राजीनामा फेकून दिला असता, सांगितलं असतं की माझ्या शहरातल्या अध्यक्षाला अटक झाली, मला या पदावर राहण्याचा अधिकार नाही. पण हे माणसं असे आहेत की पोलीस इन्स्पेक्टरचं कॉन्स्टेबल केल्यावर म्हणतील मला त्याच्याहून आणखी पोस्ट असली तर द्या, पण सरकारमधून मी बाहेर पडतो. ती अवस्था आहे. सत्तेसाठी कुठपर्यंत काही करण्याची त्यांची तयारी आहे. म्हणून मुखेडकरांनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे, चांगल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. शेतकऱ्याला पीक विमा, तुमचा मान सन्मान, शहराचा विकास, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात आपल्याला निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय मुखेडकर निश्चितपणाने घेतील अशा पद्धतीची देखील अपेक्षा मला निश्चितपणाने. खूप गोष्टीचा उल्लेख करणं या ठिकाणी मला अनेक लोकांनी सांगितलं याच्यावर बोला त्याच्यावर बोला. मी सांगितलं की हे सगळं बोलायचं असत आणखी खूप वेळ आहे, एका दिवशी सगळं बोलून चालत नाही. मी जेवढे प्रश्न 2-3 ठेवले त्याचं जर उत्तर त्यांनी दिलं मग त्याचा पुढचा प्रश्न नंतरच्या बैठकीत, परंतु आपणच मांडायचं आणि त्यांनी उत्तर द्यायचं नाही. म्हणून मी 2-3 प्रश्न त्यांच्यासमोर ठेवले, जैन चहा शेतकरी एसटी कामगार एवढे 2-4, तर ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर त्यांना जेव्हा वेळ मिळेल त्यांनी जेव्हा उत्खंडा येतील तेव्हा करावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. दिवाळीच्या निमित्तानं आमच्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या टीमने अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्यांचं मनापासून कौतुक करतो. आपल्याला परत एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देतो. येणारं वर्ष सुखसमृद्धी आणि भरभराटीचं जावं अशी परमेश्वर